नमस्कार, मी विनोद वाहेकर। आता सध्या आपली जी नीट यूजी ची काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू आहे, तर यामध्ये जवळपास विद्यार्थ्यांना सीट मिळालेली आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना MBBS मिळालं, काही विद्यार्थ्यांनी BDS मिळवलं आणि काही विद्यार्थी जे की जे गव्हर्नमेंट BMS कॉलेजला लागले, काही विद्यार्थी चांगल्या टॉपच्या BMS प्रायव्हेट कॉलेजला लागलेले, काही विद्यार्थ्यांना BHMS मिळालं आणि ज्यांना BSc नर्सिंग करायचं होतं तर त्यांनी BSc नर्सिंगचं ऍडमिशन आता या कालपर्वाच्या राऊंडमधून केलेलं आहेच। पण आता पुढचा येणारा जो राऊंड आहे किंवा पुढची येणारी जी सर्व प्रक्रिया आहे तर ती नेमकी कशी असणार आहे तर याबद्दल थोडक्यात आपण बोलूया। पण तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओज जे आहेत जिजाऊ अकॅडमीचे हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना राऊंडमधून कॉलेज मिळालेलं आहे, त्यांनी ते जॉईन केलेलं आहे, MBBS BDS हा विषय आता संपलेला आहे, पण आता BMS BHMS BUMS BPT BSLP BSc नर्सिंग याचं समोरचं जे शेड्यूल आहे तर त्या शेड्यूलच्या अगोदर आपण थोडं जर नियोजन करून ठेवलं तर पुढची जी प्रक्रिया आहे तर ती आपल्यासाठी थोडी सोयीची होऊ शकते। नियोजन नेमकं काय करावं लागणार आहे तर एक लक्षात घ्या, ज्या मुलांना राऊंडमधून कॉलेज मिळालेलं आहे आता सध्या तर त्यांनी ते कॉलेज जॉईन केलेलं असेल आणि बऱ्याच वेळेस मी आमच्या पेड मेंबर्सला पण सांगतो की कॉलेज जॉईन करा, रिटेन्शन देऊ नका। जरी कॉलेजवाले सांगत असतील की हा राऊंड शेवटचा राऊंड आहे, तुमचा बेटरमेंट होणार नाहीये, पण तरीसुद्धा रिटेन्शन सध्या देऊ नका, कारण रिटेन्शन जे आहे तर ते सगळ्यात शेवटी ऑटोमॅटिक होते। तर त्यामुळं असं काही नाहीये की तुम्ही रिटेन्शन दिला पाहिजेत, कंपल्सरी नसतं। तुम्हाला जर कॉलेज आवडलं असेल तर तुम्ही रिटेन्शन देऊ शकता। आता येणारी पुढची जी प्रक्रिया आहे तर त्यामध्ये आपल्याला नेमका काय आपल्या प्लॅन असावा, आपला प्लॅन नेमका काय असायला पाहिजे। महत्वाचं आहे की येणाऱ्या राऊंडमध्ये जी सिलेक्शन लिस्ट लागणार आहे त्या सिलेक्शन लिस्टमध्ये दोन टाईपचे विद्यार्थी असतील, एक की ज्यांना कॉलेज अपग्रेड झालेलं आहे आणि दुसरे की ज्यांना नवीन कॉलेज मिळालेलं आहे, आणि तिसरा टाईप की जो मी बोलायला विसरलो तर तो तिसरा टाईप की ज्यांना कॉलेजच मिळालेलं नाही, असे तीन टाईपचे विद्यार्थी येणाऱ्या लिस्टमध्ये असतील। तर या तिघांसाठी नियोजन थोडं वेगवेगळं असेल। ज्यांना बेटर कॉलेज मिळालेलं आहे पुढच्या राऊंडमध्ये तर त्यांनी त्या बेटर कॉलेजला जावं, अगोदरच्या कॉलेजचे डॉक्युमेंट्स DD सगळे घेऊन नवीन कॉलेजचा DD काढून त्या नवीन कॉलेजला जायचं, बेटरमेंट झालेल्या कॉलेजला जायचं, अपग्रेड झालेल्या, आणि त्या ठिकाणी जाऊन जॉईन करायचं। तुम्हाला जर कॉलेज आवडलं तर रिटेन्शन देऊन टाका, पण जर आवडलं नाही येणाऱ्या राऊंडमध्ये पण कॉलेज तर रिटेन्शन सध्या देऊ नका। कॉलेजवाले परत तुम्हाला सांगू शकतात किंवा एखादा थर्ड पर्सन सुद्धा तुम्हाला सांगू शकतो, एखादा व्यक्ती तुम्हाला सांगू शकतो की राऊंड संपले तर रिटेन्शन देऊन टाका, नाही तर ॲडमिशन कॅन्सल होईल। पण ॲडमिशन कॅन्सल होत नसते, तुम्हाला फक्त कॉलेज जॉईन करायचंय आणि जॉईनिंग लेटर कॉलेजवाल्यांकडनं घ्यायचंय, रिटेन्शन सध्या द्यायचं नाही। तुम्हाला जर कॉलेज आवडलं तर रिटेन्शन देऊ शकता, पण नाही आवडलं तर सध्या रिटेन्शन देऊ नका। तर हा झाला पहिला टाईप की ज्यांना कॉलेजमध्ये बेटरमेंट मिळालेलं आहे, अपग्रेड झालेलं आहे कॉलेज। दुसरा टाईप की नवीन कॉलेज मिळालं तर त्यांनी काय करायचं, ज्यांना नवीन कॉलेज मिळालं म्हणजे पहिल्या वेळेस कॉलेज मिळालं तर त्यांनी काय करायचं की कॉलेजला कॉल करायचा, DD काढायचा कॉलेजच्या नावाचा, ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन रिपोर्टिंग करायचं। मागच्या एका व्हिडिओमध्ये मी असंच बोललो होतो रिपोर्टिंग करायचं, तर बऱ्याच जणांना ते समजलं नव्हतं। रिपोर्टिंग म्हणजे नेमकं काय असतं तर कॉलेजला कॉल करणं म्हणजे रिपोर्टिंग नाही, तुम्हाला कॉलेजच्या नावाचा DD घेऊन ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजला जावं लागल आणि CET सेलला ऑनलाईन रिपोर्टिंग कॉलेजवाले करतात आणि तुम्हाला एक रिसिप्ट देतात की तुम्ही त्या ठिकाणी जॉईन झालेले आहात, तुम्ही रिपोर्टिंग केलेलं आहे, आणि तुमच्या मोबाईलवर मेसेज सुद्धा येतो रिपोर्टिंगचा। हे झालं रिपोर्टिंग करणं की ज्यांना नवीन कॉलेज मिळालं, आणि त्यांनी सुद्धा एक लक्षात घ्यायचं, तुम्हाला जर कॉलेज आवडलं असेल तर तुम्ही रिटेन्शन देऊन टाका आणि जर नसेल आवडलं तर पुढच्या राऊंडसाठी जायचं आहे असं कॉलेजवाल्यांना तुम्ही सांगू शकता। पुढचा प्रकार की ज्यांनाच कॉलेजच नाही मिळालं या येणाऱ्या राऊंडमध्ये सुद्धा तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी स्पॉट राऊंडची वाट बघायची। स्पॉट राऊंडची वाट बघत असताना एक लक्षात घ्या, इन्स्टिट्यूशनल राऊंड जो असतो तर तो कॉलेज लेवलला कंडक्ट होत असतो आणि कॉलेज लेवलचं जे काउन्सिलिंग असतं तर ते खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत, कोणत्या कॉलेजमध्ये आपण जायला पाहिजे, आपल्या कॅटेगरीच्या सीट्स नेमक्या कुठे आहेत, कोणत्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन कमी असते, तर ही सगळी माहिती जर आपल्याजवळ अगोदरचा डाटा जर असेल तर नक्कीच आपल्याला ही प्रक्रिया जी आहे स्पॉट राऊंडची तर ती अगदी सहज सोप्या पद्धतीनं आपण समोर त्या प्रक्रियेला सामोरे जाऊ शकतो। तर त्यामुळं स्पॉट राऊंड संबंधित सगळी माहिती आपल्याकडे अगोदर असली पाहिजे। आता आमचे जे पेड मेंबर्स आहे तर त्यांना तर ही माहिती कॉलवर किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून
आम्ही देत असतोच, पण जर समजा तुम्ही आतापर्यंत जिजाऊ अकॅडमीचे पेड मेंबर्स नसता तर फक्त स्पॉट राऊंड साठी सुद्धा तुम्ही कॉन्सलिंग आमच्याकडनं घेऊ शकता. स्पॉट राऊंड साठी कॉन्सलिंग घेत असताना तुमचा जो चार्ज आहे, तर अगोदर आपण जेवढा चार्ज घेतला 5000 रुपीज हा पूर्ण राऊंडचा होता, तर त्यामुळे तेवढा चार्ज फक्त स्पॉट राऊंड साठी नसणार, तर त्यामध्ये आपण थोडं डिस्काउंट देणार आहे. तर त्यामुळे जर समजा स्पॉट राऊंडचं कॉन्सलिंग जर करायचं असेल तर तुम्ही नक्की जिजाऊ अकॅडमीच्या सोबत येऊ शकता आणि आमच्या सहकार्यांना तुमचं स्पॉट राऊंड जे आहे तर ते तुम्ही पूर्ण प्रक्रिया राबवून घेऊ शकता. स्पॉट राऊंडमध्ये 100% सीट मिळेल तर अशी गॅरंटी नसते, पण तुम्ही जर काही गोष्टी ॲडजस्ट केल्या तर नक्कीच सीट मिळण्यामध्ये त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. म्हणजे 99% सीट मिळते स्पॉट राऊंडमध्ये. गरजेचं आहे की आपण नेमकं काय करतो, कसं नियोजन आपलं असतं, स्पॉट राऊंडमधला जात असताना नेमकी कोणती तयारी करायला पाहिजे, व्हिडिओ बघत राहा, म्हणजे येणारी पुढची जी माहिती आहे तर ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. आणि आज आपण थांबतोय, पण त्या अगोदर तुम्हाला जर तामिळनाडू किंवा MP साईडला जर BMS करायचं असेल कर्नाटकमध्ये, सध्या तुम्हालाही माहिती आहे की कॉन्सलिंग प्रक्रिया जी आहे BMSची, आयुषची, BHMSची, तर ती सध्या स्टॉप झालेली आहे. कर्नाटकचा विषय सोडून द्या, पण MP किंवा तामिळनाडू या साईडला जर तुम्हाला सीट बघायची असेल BMSची, तामिळनाडूमध्ये अगदी 1,50,000 पर इयर फीजवर तुमची ॲडमिशन होते BMSला. हॉस्टेल बेस वेगळं लागतं, म्हणजे एक जर विचार केला तर 10 ते 11 लाख रुपयामध्ये तुम्ही तुमचा BMS पूर्ण करून अगदी हॉस्टेल मेससह 10 ते 11 लाखामध्ये तुमचं BMSचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये तिकडची डिग्री घेऊन येऊ शकता. यामुळं तुमचं काही नंतर फ्युचरमध्ये नुकसान आहे का? आउट ऑफ स्टेट जर तुम्ही तामिळनाडूमध्ये जर BMS केलं तर तुमचं त्यामध्ये काही नुकसान होईल का, काही लॉस होईल का? तर कोणताही लॉस होणार नाही, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, तुमचं रजिस्ट्रेशन होतं, तर त्यामुळं कोणताही लॉस नाही आहे. फक्त तुमची तयारी असायला पाहिजे की चेन्नईला चांगल्या कॉलेजमध्ये जर सीट मिळत असेल तर ती आपण घ्यायची का नाही घ्यायची, कारण 1.5 म्हणजे 1.5 लाख पर इयरमध्ये तुमची ॲडमिशन होते आणि यापेक्षा स्वस्त कोणत्याही ठिकाणी आउट ऑफ स्टेटमध्ये ॲडमिशन मिळणं शक्य नाही. यामध्ये डोनेशन नाही, फक्त पर इयर तुम्हाला कॉलेजची फी पे करायची. तर त्यामुळे तुमची जर तयारी असेल तर नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय, तुम्हाला तामिळनाडू कॉन्सलरचा नंबर दिला जाईल, त्यांच्यासोबत चर्चा करा. कारण आपली जिजाऊ अकॅडमीचं जे कॉन्सलिंग सेंटर आहे ते तामिळनाडूमध्ये चेन्नईमध्ये सुद्धा आहे, की जे तुमच्यासोबत एकदा संपर्कात येतील, सगळी माहिती तुम्हाला समजावून सांगतील आणि नंतर मग तुम्ही तुमचं पुढचं पाऊल जे आहे तर ते उचलू शकता. आज आपण थांबतोय, ओके.